पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. वसूची सासू सुशीला काही करून वसूचं लग्न लावायचं ठरवते. इकडे जयश्री पण मोहनकडे हट्ट धरते की काही करून आकाशला लग्नासाठी तयार करायचं. आकाश पुन्हा लग्न करायला तयार झाला. एकीकडे सुशीला वसूकडून होकार मिळवायचा प्रयत्न करते. सुशीला वसूचा फोटो आकाशच्या घरी पाठवते. वसुंधराला मुलगा असल्याने आकाश सर्व प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावावर करू शकतो आणि चिनू मिनूवर दुर्लक्ष होईल असा जयश्रीचा समज होतो. ती एक अट घालते या लग्नासाठी की वसूने भूतकाळचे सर्व पास्ट आणि तिचं अपत्य मागे ठेवूनच आकाशशी लग्न करावं. त्याच दरम्यान वसूचे फोटो आकाशच्या घरी पोहोचतात. मंगल वसूचे फोटो आकाशच्या खोलीत ठेवण्याच्या बहाण्याने चिनू मिनूला डिवर्सते की नवीन आई तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. चिनू मिनूच्या मनात भीती निर्माण होते आणि ते पाहून आकाश लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकतो. तिकडे वसूही बनीला वचन देते की लग्नाच्या स्वार्थी विचाराने ती त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. बनीला शाळेत आई बाबांवर निबंध लिहून आणायला सांगितल्याने तो वसूकडे हट्ट धरतो की बाबांची ओळख सांग. हे सर्व होत असताना बेबी काका आकाशचे फोटो घेऊन सुधीरकडे येतात. सुशीला आणि सुधीर आकाशचे फोटो नकळत वसूच्या खोलीत ठेवून देतात. ते फोटो बनीला सापडतात. आकाशचे फोटो बघून तो आकाशला स्वतःचे वडील म्हणून मान्य करतो. दुसऱ्या दिवशी बनी भर रस्त्यात आकाशला पाहून फोटोवाले बाबा म्हणून हाक मारतो. आता काय होईल जेव्हा आकाश बनीची ही हाक ऐकेल? कसं जुळेल आकाश आणि वसूचं नातं हे पाहण्यासाठी पुढील भागाची वाट पाहावी लागणार आहे. तर तुम्हाला ही मालिका आवडते का? आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.